मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। रोड का काम शुरू किया गया है और खुदाई होने के वजह से रोड पर चलने के दौरान एक महिला बस की चपेट में आ गई और महिला का एक पैर फ्रैक्चर हो गया है, जिससे अस्पताल में इलाज के लिए भर्ती कराया गया है। इस हादसे के बाद लोगों का गुस्सा फूट पड़ा और लोग सड़क पर आंदोलन करने लगे। मौके पर पुलिस भी पहुंची और लोगों को किसी तरह से हटाया गया। आपको बता दें कि ठाणे के वागले स्ट्रीट इलाके में रोड का एक तरफ का काम किया जा रहा है, सड़क की खुदाई की गई है और इस वजह से यहां पर हादसे भी हो रहे हैं। बुधवार की सुबह के वक्त एक महिला रोड पार करके जा रही थी और रोड पर जो कट बना हुआ है वहीं से एक बस रोड के एक तरफ से दूसरी तरफ आ रही थी और इसी दौरान ये महिला बस की चपेट में आ गई और इसका पैर फ्रैक्चर हो गया। इस महिला को इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है। इस पूरे मामले को लेकर स्थानीय नगर सेवक एकनाथ भोईर और स्थानीय लोगों ने क्या कुछ कहा है, आपको सुनाते हैं। सकाळी एक महिला कामावर जात होती आणि टीएमटी ने तिला दाबलं आणि त्या ठिकाणी तिचा ऍक्सिडेंट झाला। तिचा पाय मला वाटतं काहीतरी फ्रॅक्चर आहे। तिला आता ऍडमिट केलेले या ठिकाणच्या लोकल आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या लोकांनी तिकडच्या नागरिकांनी तिला महावीर जैनला ऍडमिट केलेली आहे आणि त्यामुळे लोकांचा थोडासा उद्रेक झाला होता। रस्त्याची कामं सुरू आहेत, एका बाजूला त्यांचं म्हणणं आहे की एका बाजूने लोकांना जाणे येण्यासाठी रस्ता ठेवा आणि एका बाजूने वाहनं पाठवा, अशा प्रकारचा लोकांचा थोडंसं हे होतं। मी आता स्वतः इथे आलो आणि लोकांचं ऐकून घेतलं, त्यांचं जे म्हणणं ऐकून घेतलं, त्यांचं म्हणणं जे होतं ते आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आणि त्याप्रमाणे प्रशासन कारवाई करणार आहे। माझं नाव चिराग पटेल, मी रोड नंबर 3 चा रहिवासी आहे आणि आमच्या इथे टीएमसी वाल्यांचं काम चालू आहे, रोडचं काम चालू आहे। रोडच्या कामामध्ये या लोकांनी दोन्ही साईडने रोड खोदून ठेवलेले आहेत। मग रोड खोदून ठेवल्याने पब्लिकला या झाला रस्ता त्रास होतो, ठीक आहे, त्यासाठी दाखवा तुम्हाला दाखवतो। हे जे आहेत या हे पब्लिकला येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतोय, तर याच्यामध्ये मी बोलतो की यांना फक्त की आम्हाला एक पब्लिकला येण्या जाण्यासाठी रस्ता चालू करा, आमची मागणी तीच आहे। तोपर्यंत आम्ही रस्ता बंद करू, आमच्याकडनं येते मागणी। प्रॉब्लेम हे झाला आहे की एका बाईचा पाय तुटलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण पाय कामातून गेलेला आहे आणि त्याची टीएमसी वाल्याबरोबर धडक झालेली आहे। हा टीएमसी वाल्याबरोबर धडक झालेली आहे, तर त्याच्यामुळे आम्ही हा आंदोलन चालू केलेला आहे की बाबा आम्हाला ही सुविधा करून द्या, बाकी आमच्याकडनं काही मागणी नाही।